देवसेनेला बाहुबलीमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेलं ना त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या बसमधून खाली उतरलो आणि ह्या साईडला समोर आहे बाहुबलीचा सेट, तर तो तुम्हाला दाखवतो आणि तिथून मग आपण पाठीमागे आहे तिथून आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे. बाहुबली सेटच्या आतमध्ये आल्यानंतर आतमधला व्ह्यू बघा कसा दिसतो एकदा. एकदम भारी व्ह्यू आहे. देवसेनेला बाहुबलीमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेलं ना त्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे. ते ठिकाण तुम्हाला दाखवतो मी. हे ठिकाण, या ठिकाणी देवसेनेला ठेवलं, त्या साईडला पाठीमागे तो स्तंभ, त्या ठिकाणी साखळीमध्ये देवसेनेला बांधून ठेवलेलं ते दाखवत तुम्हाला. हे बघा या ठिकाणी साखळीमध्ये देवसेनेला बांधून ठेवलेलं. इथून पाठीमागे पूर्ण व्ह्यू आहे. आता पूर्ण आपण सीट पाहूया. बाहुबली मूवीमध्ये जो रथ होता ना तो आहे आत्ता आपल्या पाठीमागे इकडे. आणि भल्लादेवची जी मूर्ती सर्वात मोठी उभी केलेली ती बघा समोर. आता आपण मित्रांनो फिरत फिरत पोहोचतोय ते बाहुबलीचा राजसिंहासन, तर त्या सिंहासनापासून आता आपण पोहोचलेलो आहे. ते आहे पाठीमागे ते सिंहासन. त्या साईडला फोटोसाठी भरपूर गर्दी आहे आणि तुम्हाला नाहीतून वरचा व्ह्यू कसा दिसतोय. बटरफ्लाय म्युझियम, तर म्युझियम मध्ये जातोय आता आतमध्ये. बटरफ्लाय गार्डन मध्ये आता एंट्री केली आपण. I'm never letting go.
रत्तो पाहिला. पूर्ण फिरून आलेलो आहे पहिला सकाळी ज्या ठिकाणी आलेलो युरेका पॉइंटला. तर त्या पॉइंटला पाठीमागे बघा, आता सर्व लाईट्स वगैरे असल्यामुळे एकदम भारी दिसते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आवडला का? आवडलं असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन एका भन्नाडाच्या व्हिडिओमध्ये.